केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महापालिका कार्यक्षेत्रात एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान हा स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला शहराच्या स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण देशामध्ये दिनांक एक ऑक्टोबर रोजी ही मोहीम राबवली गेली या दिवशी सकाळी दहा वाजता पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतर्गत उद्याने स्मशानभूमी तलाव हायवे बाजारपेठा बस स्टॉप नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णालय अशा एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवली गेली आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल महापालिका हद्दीतील छत्तीस हॉस्पिटल सेहेचाळीस शाळा आणि महाविद्यालय वीस स्वयंसेवी संस्था बचत गट आणि रहिवाशी संस्थांनी पनवेल महानगरपालिकेसोबत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते यामध्ये पनवेलश्वर प्रभाग ड मध्ये कृष्णाळे तलाव परिसराची स्वच्छता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर नगरपरिषद प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे आयुक्त गणेश देशमुख आयुक्त सुधाकर देशमुख उपायुक्त सचिन पवार मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे माजी नगरसेवक स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे लायन्स क्लब सरगमचे सदस्य इनरबिल क्लबच्या महिला सदस्य बान्स महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी नागरिक यांनी आजपासून स्वच्छता मोहीम स्वतःपासून राबवण्यास सुरुवात करण्याचे आवाहन केले याबरोबरच महापालिका कार्यक्षेत्रात सर्व शाळा महाविद्यालयांच्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड आणि कीर्ती महाजन सर्व शासकीय खासगी रुग्णालय दवाखान्याच्या ठिकाणी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी सर्व बचत गट आणि स्वयंसेवी संघटना यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेस उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते सहाय्यक आयुक्त संग्राम बोरकाटे प्रभाग समिती अ खारघर येथे उपायुक्त गणेश शे सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे प्रभाग समिती ब कळंबोली उपायुक्त कैलास गावडे प्रभाग समिती क कामोठे या ठिकाणी शहर अभियंता संजय जगताप कार्यकारी अभियंता संजय कटेकर सर्व प्रभाग अधिकारी सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेदरम्यान सुमारे सदतीस टन कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेसाठी घमेले झाडू कचरा गोळा करण्याच्या पिशव्या मास्क हँड ग्लोव्ज गवत कापण्याची यंत्रे वाहने अशी सर्व जय्यत तयारी महापालिकेने केली होती ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती यांच्या नियंत्रणाखाली ही भव्य दिव्य स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली